पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर। विधी सेवा प्राधिकरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात विशेष कार्यक्रम, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेत बदलाची गरज। राज्य राखीव पोलीस दलाच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटन संपन्न, राखीव दलाच्या जवानांसाठी आधुनिक घरकुलांची उभारणी। धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या औद्योगिक वसाहतीतील तलावाला गळती, पाण्याच्या नासाडीमुळे उन्हाळ्यात उद्योग व्यवसाय बंद पडण्याची भीती। धुळे शहरात सट्टा पेढी, लोडगाडीवर सर्रास दारू विक्री, अंमली पदार्थांच्या विक्रीकडे लोकसंग्रामने वेधले लक्ष, विभागीय महानिरीक्षकांना निवेदन। आणि शहरालगतच्या शेतीला 12 तासाच्या भार नियमनामुळे रब्बी हंगाम अडचणी, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली 20 कंपनीच्या कार्यालयावर निदर्शन। पुरुष प्रधान संस्कृतीत पूर्वी महिला केवळ चूल आणि मूल सांभाळत, त्यामुळे काही प्रमाणात महिला सुरक्षित होत्या। परंतु परिस्थिती बदलली, महिलांचे कार्यक्षेत्र वाढले, त्यामुळे महिलांचे अधिकार, त्यांची सुरक्षितता याबाबत कायदे बदलत गेले आणि महिलांना अधिकार मिळाले। पण आजही अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरतात। त्यामुळे कायदे करूनच परिस्थिती बदलेल असे नाही, तर समाजाची मानसिकता देखील बदलली पाहिजे, असे मत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती मंगला मोटे यांनी व्यक्त केले। जिल्हा न्यायालयाच्या आवारात विधी सेवा प्राधिकरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला। जिल्हा न्यायालयाच्या आवारात गुरुवारी विधी सेवा प्राधिकरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश रवींद्र जोशी होते। व्यासपीठावर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, वकील संघाचे अध्यक्ष श्यामकांत पाटील, न्यायाधीश मंगला मोटे, डॉक्टर योगेश सूर्यवंशी उपस्थित होते। महिलांची कार्यालयीन स्थळी होणारी लैंगिक छळवणूक आणि महिलांचे हक्क तसेच अधिकार या विषयावर मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली। विषयाच्या अनुषंगाने न्यायाधीश श्रीमती मंगला मोटे म्हणाल्या की पुरुष प्रधान संस्कृतीत महिला घरीच असायच्या, त्यामुळे त्या सुरक्षित वातावरणात होत्या असे म्हणता येऊ शकते। परंतु कालांतराने मूलभूत गरजांमध्ये वाढ झाली आणि महिला घराबाहेर पडल्या। अशा परिस्थितीत जगा आणि जगू द्या हे तत्व स्वीकारणे गरजेचे झाले, त्यामुळे साहजिकच महिलांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबत कायद्यात बदल होत गेले। सर्वप्रथम 1937 महिलांच्या पोटगीबाबत कायद्यात विचार करण्यात आला। कालांतराने महिलांच्या नावे मिळकत करता येऊ लागली, पण तिला ती मिळकत विकण्याचे अधिकार नाकारले गेले। बदलाच्या प्रक्रियेत 1956 महिलेला वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मान्य करण्यात आला। त्यानंतर 1994 महिला आणि पुरुषांना समान हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले। त्या अनुषंगाने 2005 कायद्यात बदल होऊन मुलगा आणि मुलगी यांना समान पातळीवर आणत वडिलांच्या मालमत्तेत दोघांचे हक्क समान करण्यात आले। अनेक कायदे आले, पण आजही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत। कुटुंबाकडूनच अत्याचार होतात असे लक्षात आल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा निर्माण झाला। कायद्याने धाक निर्माण करता येऊ शकतो। परिस्थिती बदलायची असेल तर समाजाची मानसिकता बदलायला हवी अशी अपेक्षाही श्रीमती मोटे यांनी यावेळी व्यक्त केली। तर आपल्याकडे पुरुष प्रधान आपला समाज आहे आणि मग सुरुवातीचा जर आपण एकंदर काळाचा अभ्यास केला तर आपण कामाचं विभाजन केलेलं होतं की म्हणजे घरातलं काम स्त्रीने बघायचं आणि बाहेरचं काम पुरुषांनी बघायचं आणि अर्थार्जनाच्या कामं माणसांनी बघायची। आणि हे सगळं करत असताना ज्या स्त्रिया घरात राहत होत्या तेव्हा त्यांना त्या प्रोटेक्टेड होत्या, तेव्हा त्यांना काही कायद्याचं किंवा अशा काही अशा गोष्टीची गरज नव्हती। पण हळूहळू आपण बघत आलो की टेक्नॉलॉजी आली, नवीन हे आला, त्या पद्धतीने काळ बदलत गेला आणि या नवीन नवीन कायद्यांची गरज भासायला लागली। मग आपण जर आता बघितलं की महिलांचा वारसा हक्काचा जर कायदा बघितला तर किंवा मिळकतींच्या बाबतीत कायदा बघितला तर आपण एक असं बघतो की अगदी पूर्वीच्या काळात महिलांसाठी कुठलेही मिळकतीच्या बाबत कायदे नव्हते। प्रथम ते 1937 महिलांना अशी गरज निर्माण झाली की बाबा मेंटेनन्सच्या बाबतीत तरी तिचा विचार केला पाहिजे। मग 56 परिस्थिती अशी होती की तिला एखादी मिळकत तिच्या नावावर जर केली तर तिला विकता येत नव्हती, फक्त
तिनं तिच्या लाईफ टाईम मध्ये किंवा तिच्या आयुष्यात तिनं त्याचा उपभोग घ्यायचा आणि त्याच्यानंतर ती मिळकत दुसऱ्याला जाईल. हे गोष्टी विसरून जाता येत नाही. म्हणजे आपल्या समाजात स्त्रीला एक मोठं स्थान दिलं गेलं आणि त्याला स्त्री शक्ती म्हणून संबोधण्यात आलं. पण कालांतराने काय झालं, हे स्त्री पुरुष ह्याच्या ह्याच्यात महिला घरी राहायला लागल्या आणि त्यांना थोडस कमीपणाची भावना कधी कधी ती स्वतःहून घेतली जाते आणि कधी कधी ती दिली जाते. निवासी विभाग असो की कार्यालयांचा विभाग असो, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट असतो अशी धारणा आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमुळे अनेक कायदे निर्माण झाले. असे असले तरी महिलांचा संघर्ष हा केवळ पुरुषांच्याच विरुद्ध आहे असे म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी या कार्यक्रमात दिले. अनेक वेळा महिलांवरील अत्याचार हे केवळ पुरुषांकडून होतात असे समज आहे आणि गैरसमज पसरतो. पण काही वेळा महिला ह्या पुरुषांना संरक्षित करतात तर अनेकदा महिलाच महिलांवर अन्यायही करतात. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये महिला हिरिरीने भाग घेत असल्याचे दिसून आले आहे. आज महिलांकडे बघण्याची दृष्टी खऱ्या अर्थाने बदलण्याची गरज आहे. अनेक छळाच्या घटनांमध्ये कुटुंबातील महिला पुरुषांची नावे असतात, त्यामुळे महिलांचा संघर्ष केवळ पुरुषांविरोधी नाही. एकूणच परिस्थितीकडे प्रगल्भतेने पाहायला हवे आणि मानसिकता बदलायला हवी असे मतही जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी यावेळी व्यक्त केले. अर्थात महिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, जसं मोठे मॅडम म्हणाले की हा संघर्ष नेहमीच पुरुष विरुद्ध महिला असा असत नाही. बऱ्याचदा असा आपला गैरसमज होतो की महिलांबद्दलचे कायदे जे आहेत ते पुरुषांपासून त्यांना वाचवण्यासाठी केलेले आहे, असं मुळीच नाही. बऱ्याचदा उलट सुद्धा होतं की पुरुषालाही महिलेपासून वाचवण्याची कधी कधी वेळ येते आणि हे महिलांनी सुद्धा मान्य करायला हरकत नाही. आपण बघतो अनेक गुन्ह्यांमध्ये महिला सुद्धा हिरिरीने पुढे असतात, विशेषतः ज्याला हुंड्याचे आपण म्हणतो, आम्ही नेहमी पाहतो. म्हणजे महिलाच महिलेच्या बद्दल तिची जी दृष्टी आहे ती बदलण्याची गरज आहे. अनेकदा घरामध्ये जो छळ होतो त्याच्यामध्ये सासू आणि ननंद यांचा फार मोठा सहभाग असतो. बऱ्याचदा अगदी आपण जुन्या काळात सिनेमापासून सुद्धा पाहतो, जुने मराठी सिनेमे पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की महिले छळ कोण करतं, नवरा करत नाही किंवा सासरा करत नाही, तर सासू आणि ननंद जास्त करतो, आहे की नाही? तुमच्या लक्षात आलं असेल बघा. तर म्हणून हे आपण हा माइंडसेट बदलायची गरज आहे किंवा काय पुरुष विरुद्ध महिला असा हा संघर्ष नाही. राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचारी नेहमी सतर्क असतात, त्यांच्या संदर्भात शासन संवेदनशील होऊन काम करीत आहे. राज्य राखीव पोलीस दलासाठी नवीन प्रशासकीय इमारती बांधतानाच आधुनिक निवासस्थाने देखील उभारली जात आहेत. त्यासाठी 715.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. याशिवाय गट रुग्णालय, बिनतारी संदेश यंत्रणा, मोटार परिवहन या उपक्रमांसाठी 213.69 कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती राज्य राखीव पोलीस दलाचे महासंचालक विष्णुदेव मिश्रा यांनी धुळ्यात दिली. त्यांच्या हस्ते राखीव पोलीस दलाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन झाले. राज्य राखीव पोलीस दलाच्या निरनिराळ्या गटांसाठी 27वी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा धुळ्यात घेण्यात आली. राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 6 मुख्यालय धुळ्यात आहे. विस्तीर्ण मैदानावर गेल्या 2 दिवसांपासून निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. सुमारे 1600 खेळाडू, 400 पंच आणि इतर घटक या स्पर्धेसाठी धुळ्यात दाखल झाले आहेत. क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असली तरी औपचारिक उद्घाटन गुरुवारी राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक विष्णुदेव मिश्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई, विभागीय पोलीस महानिरीक्षक विनय कुमार चौबे, प्रकाश मुत्याल, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 6 समादेशक चंद्रकांत गवळी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन करताना राखीव पोलीस दलातील जवानांसह इतरांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात लेझिम, बांबू नृत्य, कराटेच्या पथकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटनाच्या वेळी महासंचालक मिश्रा म्हणाले की राखीव पोलीस दलाचे जवान नेहमीच सतर्क असतात. कुठलीही घटना घडली तरी वेळ काळ याची अडचण न सांगता राखीव पोलीस दलाची तुकडी रवाना होते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते. सर्वसामान्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण होते. राखीव पोलीस दलाची कामगिरी चांगली असल्याने सरकार देखील त्यांच्याप्रती संवेदनशील आहे. प्रशासकीय इमारतीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 715.65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. घरकुले उभारतानाच बिनतारी संदेश, गट रुग्णालय, मोटार परिवहन विभाग यासाठीही 217 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राखीव दलाच्या पुणे विभागासाठी 1164, नागपूर विभागासाठी 535,
अमरावतीसाठी 300, नवी मुंबईसाठी 727 घरकुले उभारली जात असून लवकरच जवानांना घरकुलांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती मिश्रा यांनी यावेळी दिली. या संदर्भात सुरुवातीस सांगतो की एवढे सुंदर आयोजन MSPG सारखे आयोजन आणि वाटते त्यापेक्षा चांगले आयोजन झालेले आहे तिथे. आणि आश्वासन देतो की कमीत कमी प्रत्येक ग्रुपमध्ये काही ना काही कामं नियोजन स्तरावर आहे जे लवकरात सुरू होणार आहे. दोन गट जसं बिस्तोई साहेबांनी सांगितलं वडसाचे आणि गोंदियाचे. वडसाचे जर मला आठवण आहे ते 10-12 वर्षापासून पेंडिंग असेल ते आम्ही सुरू करून दिलं आणि लवकरात लवकर 24 महिने किंवा त्याच्यापूर्वी ते सर्व सुरू होऊन जाईल. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊसवर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1.5 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंग जवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने. 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93-255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे, सरपंच प्रदीप महाजन यांनी चिथावणी दिल्यानंतर ग्रामस्थांनी मुडावद येथे मंडळ अधिकारी संदेश नेरकर आणि तलाठी पृथ्वीराज गिरासे यांना डांबून ठेवले. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या दालनात मंडळ अधिकारी आणि तलाट्यांना जवळपास 5 तास डांबून ठेवण्यात आले. दूरध्वनी केल्यानंतर तातडीने हजर का झाले नाहीत असा जाब विचारत डांबून ठेवण्याची कृती घडली आहे.
या प्रकरणी संबंधितांवर गंभीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा तलाठी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील सरपंच प्रदीप महाजन आणि जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे यांनी भ्रमणध्वनीवरून मंडळ अधिकारी संदेश नेरकर आणि तलाठी पृथ्वीराज गिरासे यांना बोलावले. गावात पोहोचण्यासाठी दोघांना उशीर झाला. त्यानंतर वारुळे आणि महाजन यांनी इतर ग्रामस्थांना भरीस पाडत मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना डांबून ठेवण्यास प्रवृत्त केले. ग्रामस्थांनी बेकायदेशीरपणे सुमारे 5 तास दोघांना डांबून ठेवले. या घटनेचा प्रशासन प्रमुख म्हणून आपण गांभीर्याने विचार करावा. गौण खनिज वाहून नेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत असल्यामुळे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंचांच्या दांडगाईचा तलाठी संघ तीव्र निषेध करीत आहे. दोघांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर तलाठी लेखणीबंद आंदोलन पुकारतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना तलाठी संघाचे BN बिरारी, AA भामरे, रतन राजपूत, किरण कांबळे, NY कुलकर्णी, YR पाटील, SB मोहिते, RP कुमावत, SP नेमाने, श्रीमती मनीषा ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काल मुडावत इथे झालेल्या अतिशय लज्जास्पद अशा तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर गावातील जिल्हा परिषद सदस्य जी ललित वारुडे आणि सरपंच महाजन यांनी संगममताने तलाठी आणि मंडळ अधिकारी कारवाई करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि तलाठ्यांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना बळजबरीने त्यांच्या ऑफिसमध्ये बेकायदेरीत्या कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशा बॅड हल्ला करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे असं आम्ही. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या औद्योगिक वसाहतीतील तलावाला गळती लागली आहे. त्यामुळे तलावातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतीये. ही गळती रोखली नाही तर उन्हाळ्यात औद्योगिक क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना पाणी उपलब्ध होणार नाही. उद्योग बंद पडतील याची दखल औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या औद्योगिक वसाहतीत लहान मोठे अनेक उद्योग सुरू आहेत. औद्योगिक वसाहतीत जवळपास 700 उद्योग सुरू आहेत. यात फ्लाय ॲश ब्रिक्स, सिमेंट ब्रिक्स यासह अजून काही असे उद्योग आहेत. त्यांना दररोज जास्त प्रमाणात पाणी लागते. शिवाय औद्योगिक वसाहतीत 10,000 जास्त मजूर काम करतात. त्यांनाही पाण्याची गरज निर्माण होते. या सर्व घटकांची पाण्याची गरज औद्योगिक वसाहतीतील तलाव पूर्ण करतो. पाण्याच्या गरजेसाठी औद्योगिक क्षेत्राच्या पश्चिमेला तलाव साकारण्यात आला आहे. यंदा अखेरच्या टप्प्यातील पावसाने हा तलाव भरला पण सांडवा असलेल्या भागाच्या पायथ्याशी आता तलावाला गळती लागली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात या गळतीतून पाणी वाया जात आहे. औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाला याविषयी काही उद्योजकांनी माहिती दिली पण अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. पाण्याची गळती अशीच सुरू राहिली तर उन्हाळ्यात उद्योगांना पाणी मिळणार नाही. परिणामी उद्योग बंद पडतील आणि अनेक जण बेरोजगार होतील. उद्योगांसह कामगार कर्मचाऱ्यांवर बाका प्रसंग येऊ नये. तत्पूर्वी तलावाची गळती रोखली जावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी पावसाअभावी दुष्काळ होता तर यंदा हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावात पाणीसाठाच तयार झाला नव्हता. परंतु सुदैवाने परतीच्या पावसाने तलाव भरला आणि उद्योजकांमध्ये उत्साह दुणावला. आता गळतीमुळे उद्योजकांमध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी असे अनेक लघु उद्योजकांनी सांगितले. MIDC साठी निर्माण झालेला तलाव हा शेवटच्या पावसामध्ये पूर्ण क्षमतेने भरला व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आज या तलावाच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात तडे पडलेले आहेत. 1 किलोमीटरची लांबी व 3 फुटाची उंची असलेली एवढं पाणी क्षमतेने हे वाया जात आहे. हे पाणी जर प्रशासनाने योग्य वेळी जर याच्याकडे लक्ष दिलं असतं तर आज हे पाणी वाचवता आलं असतं व या पाण्याचा उपयोग MIDC च्या मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी होतो. पण जर हे पाणी जर वाचवता आलं नाही तर शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे हे बंद पडतील व मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं संकट या पंचकृषीवरती निर्माण होणार आहे. खान्देशातील तापी किनारी आणि सातपुड्याच्या कुशीत असलेले कोळी बोगस आहेत असे जाहीर वक्तव्य माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केले. आमदार पद्माकर वळवी यांचा आम्ही निषेध नोंदवतो. या संदर्भात आमदार वळवी यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करणारे निवेदन धुळे जिल्हा टोकरे कोळी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील आमदार पद्माकर वळवी यांनी शहादा तालुक्यातील चांदशैली येथे जाहीर सभेत बोलताना खान्देशातील टोकरे कोळी आणि इतर कोळींचा बोगस असल्याचा उल्लेख केला आहे. खान्देशात तापी किनारी आणि सातपुड्याच्या पायथ्याशी टोकरे कोळींचे वास्तव्यच नाही. या भागातील कोळी फार पूर्वीच इतर ठिकाणी स्थलांतरित झाले असल्याचा दावाही आमदार पद्माकर वळवी यांनी केला. वास्तविक खान्देशात कोळी समाजाच्या अनेक पोटजाती आहेत. त्यात टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी अशा जाती आहेत. एकीकडे सर्व कोळी एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत, त्याचवेळी आमदार वळवी मात्र शासनाची दिशाभूल करणारी वक्तव्य करीत आहेत असा दावा कोळी समाज संघटनेने केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदीप नवसारे, विनायक कोळी, बळीराम वाघ, गिरधर महाले, नाना नवसारे, गीतांजली कोळी, शोभा ठाकरे, दिशा सोनवणे, कविता कोळी, सुनीता बागुल, राखी नवसारे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते. पद्माकर वळवी याने 3/11/2017 रोजी जाती जातींमध्ये तेढ करण्याचं निर्माण काम केलेलं आहे आणि हा गुजरात मधनं किंवा मध्य प्रदेश म्हणून आलेला हा आदिवासी घटकांमधनं हा एक पद्माकर वळवी हा भिल्ल जातीमध्ये आणि आदिवासी ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी मध्ये हमेशा तेढ निर्माण करण्याचं काम करत असतो आणि आम्ही मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी यांचा जाहीर निषेध आदिवासी ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाकडनं निषेध कारवाई करण्यात आली नाही तर पुढची दिशा आमची अतिशय गंभीरपणे ही आंदोलनाची राहील. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाईट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभत का? लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला. रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी. सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे, जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात पण तुमची निवड मात्र तीच. PN गाडगीळ अँड सन्स, 1832 पासून. पूना गाडगीळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरात राजरोसपणे सुरू असलेला मटका, उघड्यावर विकली जात असलेली दारू, अंमली पदार्थांची विक्री, शाळकरी मुलं आणि तरुणींची काढली जाणारी छेड, तसेच सोनसाखळी ओरबाडून नेण्याच्या घटनांची मालिका सुरू आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून काहीही कार्यवाही होत नाही. सक्त कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना कराव्यात, अन्यथा डिसेंबर महिन्यात लोकसंग्रामतर्फे आंदोलन केले जाईल, असे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक
विनय कुमार चौबे यांना देण्यात आले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय कुमार चौबे बुधवारपासून जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीसाठी आले आहेत. गुरुवारी सकाळी लोकसंग्राम पक्षाच्या शिष्टमंडळाने चौबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. धुळे शहरात राजरोसपणे मटक्याच्या पेढ्या सुरू असतात. गावठी बनावटीची दारू उघडपणे विकली जाते. रॉकेल आणि सिलेंडरचा काळा बाजार होतो. काही पानटपऱ्या आणि सोडा विक्री करणाऱ्या लोटगाड्यांवर दारू विकली जाते. वर्दळीच्या ठिकाणी जुगार खेळवला जातो. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात जुगाराच्या धर्तीवर खेळ खेळवले जातात. शाळकरी मुली आणि तरुणींची छेड काढली जाते. महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या आणि हातातील मोबाईल ओरबाडले जात आहेत. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंब आणि महिला असुरक्षित झाल्या आहेत. शहरातील गुन्हेगार ठिकठिकाणी अवैध व्यवसाय करताना दिसतात. चौकाचौकात सोड्याच्या गाड्यांवर दारू विक्री केली जात असल्याने परिस्थिती अजूनच बिघडली. यापूर्वीही आम्ही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सबळ आधार घेत तक्रारी दिल्या आहेत, पण कारवाई मात्र होत नाही. याबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करा आणि सक्त कारवाईच्या सूचना द्या. नोव्हेंबर अखेरपर्यंत पोलीस यंत्रणेकडून काहीच झाले नाही तर डिसेंबरमध्ये लोकसंग्राम पक्ष तीव्र आंदोलन करेल, असे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना देण्यात आले. निवेदन देताना अमोल सूर्यवंशी, मनोज वाल्हे, भोला गोसावी, प्रकाश महानोर, योगेश शिंपी, अभिमन्यू बच्छाव, राजेंद्र कोठावदे, सचिन सूर्यवंशी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. श्री चौबे साहेब यांना आज लोकसंग्रामतर्फे निवेदन देण्यात आले. शहरात सुरू असलेले सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे. कॉलेज व महाविद्यालय परिसरात जे तेथेही काही अवैध धंदे चालू आहे व काही टवाळखोर मायमावल्यांची छेडखानी करतात, त्यांच्यावरील त्वरित कारवाई करण्यात यावी. तसं न केल्यास आम्ही चौबे साहेबांना निवेदनात म्हटले, तसं न केल्यास लोकसंग्राम येत्या डिसेंबरमध्ये तीव्र आंदोलन करेल. धुळे शहरातील वाडीभोकर रोड लगत असलेल्या पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळील तपोभूमीत दंडेवाले बाबा यांचा 18वा उरुस संदल साजरा करण्यात आला. दंडेवाले बाबांच्या शिष्यांनी 7 ते 9 नोव्हेंबर या काळात निरनिराळे उपक्रम हाती घेतले. पहिल्या दिवशी समाधीस्थळावर अभिषेक करीत सायंकाळी भजन कव्वालीचा कार्यक्रम झाला, तर अखेरच्या दिवशी लंगरचा कार्यक्रम होऊन भाविकांना प्रसाद देण्यात आला. पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्ष दंडेवाले बाबा यांचे वास्तव्य होते. त्यावेळी हिंदू मुस्लिमांसह निरनिराळ्या धर्मपंथाचे लोक त्यांच्याकडे येत असत, समस्यांची मांडणी करून समाधान करून घेत असत. त्यामुळे दंडेवाले बाबांवर श्रद्धा असणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. भाविकांतर्फे यंदा बाबांच्या स्मरणार्थ 18वा वार्षिक उरुस संदल कार्यक्रम घेण्यात आला. 3 दिवस कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी समाधीस्थळावर अभिषेक आणि भजन कव्वालीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर बुधवारी वाडीभोकर रोडवरील तपोभूमीपासून शोभायात्रा काढण्यात आली. प्रमुख मार्गावरून शोभायात्रा पांझरा किनारी असलेल्या त्यांच्या समाधीस्थळावर पोहोचली आणि तेथे समारोप झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून लंगरच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी 5 पर्यंत अखंडपणे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी धुळे शहरातून एक भव्य शोभायात्रा सालाबादाप्रमाणे त्यांच्या तपोभूमीपासून निघून त्यांच्या समाधीस्थळापर्यंत वाजत गाजत पोहोचली. या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या शोभायात्रेमध्ये सर्व जाती धर्मातील युवक मोठ्या संख्येने, शेकडो आणि हजारोच्या संख्येने उपस्थित होते. तर एवढी श्रद्धा परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबांवर लोकांची आहे. आज परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबांच्या उरुस कार्यक्रमात त्यांच्या देवस्थानाच्या परिसरामध्ये या ठिकाणी भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रब्बी हंगामाला पाण्याची गरज असताना सध्या वीज कंपनीकडून सुमारे 12 तास वीज पुरवठा केला जात नाही, त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अडचणीत आलेत. शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्नांचा गुंता वाढत चाललाय. तांत्रिक बिघाडासंदर्भात वीज कंपनीला कळवल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना बिघाड कोठे झालाय हे लक्षात येत नाही. साहजिकच परिस्थिती पूर्ववत होत नाही. शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा करावा अशी मागणी करीत शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. रब्बी हंगामातील पिकांना सध्या विहिरीचे पाणी देणे गरजेचे झाले आहे, परंतु वीज कंपनीकडून 12 तास भारनियमन होत आहे, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. पाणीच नसल्याने शेतीपूरक व्यवसायातील दुभत्या जनावरांचे पालन पोषण करणे, कुक्कुटपालनाचा व्यवसाय सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. पिकांची स्थिती नाजूक होत असल्यामुळे उत्पन्न पुरेसे येत नाही, त्याला वीज कंपनी जबाबदार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शेतकरी माहिती देतात, पण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला बिघाड कोठे झाला हे लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढतच जात आहेत. विहिरीत पाणी असूनही बागायती क्षेत्रातील पिके जगवता येत नाही अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना अखंड 24 तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना वीज बिले नियमित द्यावीत, त्यामुळे परतफेड करणे सुलभ होऊ शकेल. शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण करण्यात वीज कंपनी आघाडीवर आहे असा आरोप करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर वीज वितरण कंपनीला वस्तुस्थिती सांगणारे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. निवेदन देताना गंगाधर माळी, हनुमंत वाडिले, आनंदा सूर्यवंशी, राजेंद्र माळी, प्रभाकर चौधरी, गुलाब पाटील, दिलीप माळी, गजानन सूर्यवंशी, दीपक बडगुजर यांच्यासह बहुसंख्य शहरालगतचे शेतकरी उपस्थित होते. शेती पंपाच्या वीज बिला संदर्भात अनेक अडचणी निर्माण होतात. कधी रात्री वीज, कधी दिवसा वीज. रात्री 8 तास द्यायची, कधी दिवसा 8 तास द्यायची, ती पण वेळेवर द्यायची नाही. आणि काही त्रास झालाच, काही अडचण आलीच, तर वेळेवर अधिकारी येत नाही, वायरमन येत नाही. अशा याच्यामध्ये शेतकरी दुष्काळच्या याच्यामध्ये होरपळत असताना आगीतून निघून फोफट्यात पडण्यासारखी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि म्हणून हे सरकार पण त्याच्यावर गांभीर्याने विचार करत नाही, वीज कंपनीचे अधिकारी देखील त्याच्यावर व्यवस्थित उपाययोजना करत नाही. आणि म्हणून हे शेतकरी त्रासलेले यांची अशी मागणी आज की आम्हाला 24 तास वीज पुरवठा या वीज कंपनीने दिला पाहिजे आणि आम्हाला वेळेवर बिलं दिली पाहिजे आणि रीडिंगप्रमाणे आम्हाला बिलं दिली पाहिजे. धुळे तालुक्यातील कुंडाने वरखेडी शिवारातील एका सिमेंट पाईपमध्ये बुधवारी दुपारी अंदाजे 40 वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही, त्यामुळे तो कुठला आणि त्याच्या मृत्यूची घटना आत्महत्या की घातपात याविषयी चर्चा होतीये. धुळे तालुक्यातील कुंडाने वरखेडी शिवारात राजेंद्र विश्वास पाटील यांचे शेत आहे. या शेताजवळ मोठ्या आकाराचे सिमेंटचे पाईप पडले आहेत. दुपारी 1 वाजेच्या सुमारास काही तरुणांना सिमेंट पाईप मध्ये मृतदेह आढळला. साधारणपणे मृत पुरुषाचे वय 40 असावे. काही तरुणांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पूर्वाश्रमीच्या जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात दाखल केला. प्रथमदर्शनी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तो कोण, कुठला, त्याचा मृत्यू कसा झाला, ही आत्महत्या की खून, असे प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले आहेत. रमेश ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 32 तर किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 72 तर दुपारी 29% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते नीतिराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. विधी सेवा प्राधिकरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात विशेष कार्यक्रम. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेत बदलाची गरज. राज्य राखीव पोलीस दलाच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटन संपन्न. राखीव दलाच्या जवानांसाठी आधुनिक घरकुलांची उभारणी. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या औद्योगिक वसाहतीतील तलावाला गळती. पाण्याच्या नासाडीमुळे उन्हाळ्यात उद्योग व्यवसाय बंद पडण्याची भीती. धुळे शहरात सट्टा पेढी, लोडगाडीवर सर्रास दारू विक्री, अंमली पदार्थांच्या विक्रीकडे लोकसंग्रामने वेधले लक्ष. विभागीय महानिरीक्षकांना निवेदन. आणि शहरालगतच्या शेतीला 12 तासाच्या भार नियमनामुळे रब्बी हंगाम अडचणी. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या कार्यालयावर निदर्शन. याबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.